हाय फ्रेंड्स, माय रेसिपीज इन मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बघूया तिखट बटाटी. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केला तर जरूर सबस्क्राईब करा. ही रेसिपी बनवण्यासाठी मी एक कढाई गरम घेतलेली आहे. कढाईमध्ये आपण ॲड करूया एक मोठा चमचा तेल. तेल चांगले गरम झाल्यानंतर हाफ टीस्पून राई आणि हाफ टीस्पून जिरे टाकूया. राई जिरे तडकल्यानंतर बटाटी ॲड करूया. तर इथे मी अर्धा किलो बटाटी घेतलेली आहे. ही छोटी बटाटी आहे. थंडीमध्ये या बटाट्याचा सीजन असतो. तर मिक्स करून घेऊया. ही बटाटी मी उकळून घेतलेली आहे, बॉईल करून घेतलेली आहे. बॉईल करण्यासाठी कुकरमध्ये मी एक शिटी घेतलेली आणि पूर्ण प्रेशर नॉर्मल होईपर्यंत झाकण लावून ठेवलेलं. तर ही छोटी बटाटी एक शिटीमध्ये चांगल्या प्रकारे बॉईल होऊन जातील. मीठ घेऊया चवीनुसार. 1/4 टीस्पून हळद आणि 1 टीस्पून घेतलेला आहे लाल तिखट. मिक्स करून घेऊया बटाट्याबरोबर आणि अर्ध्या मिनिटासाठी परतून घेऊया. अर्धा मिनिट मी परतून घेतलेला आहे. आता इथे मी कोकम घेतलेली आहे 2 टेबलस्पून, त्याचबरोबर 2 टेबलस्पून पाणी घेतलेलं. तर याला मी 10 मिनिटासाठी भिजवून ठेवलेलं. आता आपण याचा रस काढून घेऊया. तर रस काढून मी घेतला आहे आणि तो रस आपण बटाट्यामध्ये ॲड करूया. तर इथे तुम्ही कोकमाच्या ऐवजी चिंचाचाही वापर करू शकता. कोकम आणि चिंचेचा वेगवेगळा टेस्ट आहे, तर तुम्ही कोकमाबरोबरही जरूर ट्राय करा. त्याचबरोबर थोडीशी कोकमही आपण इथे ॲड करूया. आणि 1 मिनिटासाठी आता आपण परतून घेऊया. त्याचबरोबर 8 ते 10 कढीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीरही ॲड करूया. आता आपल्याला 1 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे. आणि 1 मिनिट चांगले परतल्यानंतर आपली बटाटी तयार होऊन जातील. तर 1 मिनिट इथे मी परतून घेतलेलं आहे. हे बघा, हा झटपट बनणारा स्नॅक तुम्ही आलूचा जरूर ट्राय करा. तर आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया आणि गरमागरम सर्व्ह करूया. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट जरूर करा. तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर जरूर करा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. हॅव अ गुड डे. गार्निश करून घेतलेलं आहे मी कोथिंबीरबरोबर. थँक्स फॉर वॉचिंग.